नमस्कार, माझं नाव प्रशांत रमेश तुळे. मी आपल्यासमोर सादर करीत आहे परिसर अभ्यास हा विषय. आणि या विषयामधील आपला पाठ चौथा दिशा आहे नकाशा. आता बघा, विद्यार्थ्यांना तिसरीच्या वयामध्ये दिशेविषयी काहीही माहिती नसते, त्यामुळे आपण दिशांविषयी माहिती देताना आपण काय करायचं, सुरुवातीला त्याच्या घराजवळ जायचे. पालकांनी आपल्या पाल्यांना घराच्या बाजूला काय आहे, म्हणजे डाव्या बाजूला काय आहे, उजव्या बाजूला काय आहे, असे प्रश्न विचारायला सुरुवात करायची. जेणेकरून विद्यार्थ्याचं उत्तर काय येईल की माझ्या घराच्या डाव्या बाजूला माझ्या मित्राचं घर आहे, उजव्या बाजूला झाड आहे, असे वेगवेगळे प्रश्नांची उत्तरे येतील. पण त्याच्या तोंडून दिशा सांगण्यात येणार नाही, कारण त्याला त्या परंतु आपण काय करायचे, सुरुवातीला विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारायचे की जेणेकरून तो दिशेकडे वाटचाल करेल. आणि नंतर काय करायचं, गावामध्ये त्याच्या मित्राचं घर ते तुझ्या घराच्या कोणत्या बाजूला आहे, तसेच गावातील मंदिर हे कोणत्या बाजूला आहे, डाव्या आहे की उजव्या बाजूला आहे तुझ्या घराच्या, असे प्रश्न विचारून त्याची पूर्वज्ञान जागृती करायची. आणि हे झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष आपण दिशा शिकवण्यास सुरुवात करायची. आता ही दिशेकडे कसं ओळखायचं त्याला, तर प्रत्यक्ष पालकांनी काय करायचं की विद्यार्थ्यांना त्याच्या पाल्याला सूर्यासमोर तोंड उभा करायला सांगायचं. जेणेकरून पालकांनी असं सांगायचं आपल्या पाल्याला की तुझी सूर्यासमोर तोंड करून आपण उभा राहिल्यास ज्या बाजूने सूर्य उगवतो ती बाजू आपली आहे पूर्व दिशा, त्याच्या पाठीमागची दिशा कोणती होईल, पश्चिम दिशा. तसेच त्याची जी डावी बाजू आहे, डाव्या हाताला उत्तर दिशा येईल आणि उजव्या हाताला दक्षिण दिशा येईल. म्हणजे तो प्रत्यक्ष सूर्यासमोर उभा राहिल्यानंतर त्याच्या सगळ्या दिशा ह्या समजण्यात येतील. त्याला तसं समजून सांगितलं, प्रात्यक्षिकद्वारे जर समजून सांगितलं पालकांनी, तर लवकर आपल्या विद्यार्थ्यांना ते समजेल. अशा प्रकारे आपण दिशा त्यांना सांगायच्या की सूर्य उगवला की पूर्व दिशा, सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा, डाव्या हाताला उत्तर दिशा आणि उजव्या हाताला दक्षिण दिशा. म्हणजे आणि हे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने दुसरे प्रश्न विचारायला सुरुवात करायचं की सूर्य उगवतो त्या बाजूला कोणाचं घर आहे, म्हणजेच त्याचं घर कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला. सूर्य मावळतो त्या दिशेला कोणाचं घर आहे गावात, म्हणजे ते कोणत्या दिशेला आलं, पश्चिम दिशेला. असे प्रश्न विचारून त्याच्याकडून दिशेचं ज्ञान वाढून घ्यायचं आणि त्याला दिशेकडे आपण घेऊन जायचं आहे. दिशा आल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं नकाशा ही संकल्पना क्लिअर करायची आहे. मग नकाशा कसा क्लिअर करायची ही संकल्पना, तर आपण दिशा समजल्यानंतर प्रत्यक्ष पालकांनी तो नकाशा पूर्व दिशेला मांडायचा, गावाचा असो, तालुक्याचा असो किंवा जिल्ह्याचा असो, आणि त्या पद्धतीने त्याला त्या गाव किंवा जिल्हा त्यातला ओळखायला लावायचा. उदाहरणार्थ बीड जिल्ह्याचा नकाशा आहे, ह्याच्यामध्ये आपला तालुका कोणत्या दिशेला आहे, पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे, असं आपण त्याच्याकडून उत्तर घ्यायचे. जेणेकरून त्याला नकाशामध्ये दिशा ही संकल्पना क्लिअर होईल. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे की नकाशामध्ये सूची असते, त्या सूचीमध्ये अशी माहिती असते की मंदिर, शाळा, गाव, रस्ता, लोहमार्ग अशी विविध नकाशामध्ये सूची दिलेली असतात, माहिती दिलेली असते. आणि त्या माहितीनुसार त्याला ओळखता येते की आपल्या कोणत्या गावातून लोहमार्ग गेलाय, कोणत्या गावातून गावात कोणत्या ठिकाणी मंदिर आहे आणि ते कोणत्या दिशेला आहे, हे परफेक्ट तो नकाशा पाहून सांगेल. कारण नकाशामध्ये पूर्ण दिशा दिलेल्या असतात आणि तो नकाशा तो पाहिला की ती दिशा ओळखता येईल. अशा पद्धतीने आपण प्रात्यक्षिकरित्या दिशेविषयी सांगायचं. जर होका यंत्र असेल तर ते होका यंत्राच्या माहितीद्वारे दिशेची माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ काय, होका यंत्रांची जी सूची असते, जी त्याची ती दिशा ती उत्तर दक्षिण असते. आपण उभा राहिलो ती दिशा कोणती राहील, उत्तर दक्षिण, आणि त्यानुसार त्याला म्हणते दुसऱ्या दिशा ओळखता येतील.